देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा नवनीत राणा यांची ताकद जास्त वाढती आहे का? सुषमा अंधारे. एकीकडे कोल्हापूर संस्थानला महाविकास आघाडीचे सगळे नेते जाऊन सन्मानाने त्यांना उमेदवारी देतात, तर दुसरीकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांना चार चार दिवस दिल्ली येथे अमित शाह मोदी भेटत नाही, त्यांना ताटकळत राहावं लागतं. एवढंच नव्हे तर नरेंद्र मोदी, अमित शहा हे देवेंद्र फडणवीस पण चार चार दिवस ताटकळत ठेवतात. परंतु एका तासाच्या आज ज्यांना उमेदवारी आधी जाहीर झाली, नंतर त्याचा पक्ष प्रवेश झाला, त्यांना मात्र एका तासात अमित शहा हे भेट देतात. यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा नवनीत राणा यांची ताकद जास्त वाढतीये का असा प्रश्न निर्माण होत आहे. सत्ता केंद्र अमरावती तर होत नाही असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. नवनीत राणा यांच्यावर माझा वैयक्तिक रोष नाही, परंतु मला असं वाटतं ज्यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे, एकीकडे बर्वे यांचे जात प्रमाणपत्र एका दिवसात रद्द होते आणि दुसरीकडे वर्षानुवर्ष नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय प्रलंबित असूनही तथाकथित महाशक्तीने उमेदवारी दिली आहे, हे निश्चितच कुठेतरी खेदजनक आहे. न्यायालयाचा निर्णय आपल्याच बाजूने लागणार, जणू भाजपला हे कळून चुकलं की काय अशी शंका येत आहे, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. काय खोटं काय खोटं बोलले मी, मला सांगा. एकीकडे कोल्हापूर संस्थानाला उमेदवारी अर्ज द्यायचा होता, तर महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्रित गेले आणि अत्यंत सन्मानाने त्यांनी ती उमेदवारी त्यांना बहाल केली. दुसरीकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार असणाऱ्या, वंशज असणाऱ्या उदयनराजेंना चार चार दिवस अमित शहा आणि मोदीजी ताटकळत ठेवतात, भेटत नाहीत. बरं, ते देवेंद्रजींना पण भेटत नाहीत, चार चार दिवस ताटकळत ठेवतात, आम्ही ऐकलं आहे, तुमच्याच सगळ्या माध्यमातून आम्ही पाहिलं आहे. परंतु एका तासाच्या आत मला वाटतं भाजपच्या इतिहासात ही पहिली घटना असेल की ज्यांचा पक्षप्रवेश नंतर झाला आणि उमेदवारी आधी जाहीर झाली. असं भाजपमध्ये कधीच होत नाही, निष्ठावंत वर्षानुवर्ष आहेत. मग याचा अर्थ जे भाजपचं सत्ता केंद्र महाराष्ट्रातलं नागपूर आहे, ते नागपूरचं अमरावतीला स्थलांतरित होत आहे का? देवेंद्रजींपेक्षासुद्धा नवनीत राणांची ताकद जास्त वाढते का? की जिथे देवेंद्रजींना चार दिवस वेटिंगवर ठेवलं जातं, परंतु नवनीत राणाला मात्र एका तासाच्या आत भेट मिळते, विशेष आहे. मला वाटतं देवाभाऊंच्यासाठी एक खतरे की घंटी आहे, देवाभाऊंनी संभालना चाहिए. विजय सुतारेंनी अखेर माघार घेतलेली आहे. हा, मी ऐकलं की तारे जमीन पर आ गए है. कारण कदाचित काय झालंय की जे स्क्रिप्ट रायटर होते विजय बापू शिवतारेंचे, मी आधी म्हटलं होतं, ते ट्विट करूनही सांगितलं होतं की दादांच्या उजव्या डाव्या बाजूला बसणारे स्क्रिप्ट रायटर आहेत जे शिवतारेंची स्क्रिप्ट लिहित आहेत. फरक एवढाच आहे, स्क्रिप्ट रायटरने क्लायमॅक्स सीन फार चटकन दिला हातामध्ये आणि त्यामुळे तारे जमीन पर आलेले आहेत, हरकत नाही. पण तरीसुद्धा अजूनही दादांचा धोका संपला आहे असं मला अजिबात वाटत नाही, कारण एक एक माणूस देवेंद्रजी आपल्या रस्त्यातनं बाजूला करत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांची लोकसभेला उमेदवारी जाहीर करणं किंवा इकडे सुनेत्रा पवारांना उमेदवारी देत अजितदादांना एका मतदारसंघात अडकवून ठेवणं ही फार चातुर्यानं देवेंद्रजींनी खेळलेली खेळी आहे असं मला वाटतं. लक्ष्मीच्या हातात कमळ असते असं नवनीत राणा उमेदवारी घोषित झाल्या त्या दिवशी बोलले होते, कसं पाहता या वक्तव्य? लक्ष्मीच्या हातात कमळ असतेच म्हणे. लक्ष्मीच्या हातात कमळ असते असं म्हणणं म्हणजे नवनीत राणा सरळ सरळ संपत्तीचा मुजोरपणा दाखवत आहे असा त्याचा अर्थ होतो. परंतु जिथे सरस्वती नांदते तिथेच कमळ शोभून दिसतं आणि सरस्वती विनयशील माणसाकडे असते. नवनीत राणांच्या एकूण भाषेवरून त्यांचा मुजोरपणा, त्यांचा अहंकार, त्यांचा गर्व दिसून येतोय आणि मला नाही वाटत की अशा माणसांच्या जवळ काही असू शकेल. काय वाटतं नेमकं भाजपमध्ये काय केलं असेल, भाजपची तिकीट का घेतली असेल? नाही, ती भाजप आता राहिली नाही हो. एक लक्षात घ्या, म्हणजे RSS जी होती ना, गोळवलकरांची RSS, ती RSS कुणासमोरही झुकायची नाही, अगदी भांडवलदारांच्या समोरही नाही. पण आता कितीही हिंदुत्ववाद सांगत असले भाजपवाले किंवा RSS वाले, तरीसुद्धा जी आत्ताची भाजप आणि आताची RSS
ही हिंदुत्ववादापेक्षा सुद्धा भांडवलवादाला खतपाणी घालणारी आहे, भांडवलदारांच्या समोर लोटांगण घेणारी आहे आणि भांडवलदारांच्या साठीच काम करणारी आहे. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनुसार अदानीच्या खात्यावरचे जे 20,000 कोटी होते त्याचं काय झालं यावर बोललंच गेलं नाही. जी भाजपा आधी सांगत होती अटलजींची वगैरे भाजपा की सारे भ्रष्टाचारी हो को हम अंदर डाल देंगे, ती भाजपा कुठे? आणि त्याच भ्रष्टाचाऱ्यांकडून इलेक्ट्रोल बॉन्डच्या नावाखाली चंदा गोळा करणारी आत्ता मोदीजींची भाजपा कुठे? त्यामुळे मला असं वाटतं की ही भाजपा ही फक्त हिंदुत्वासाठी नाही, श्रीरामांच्यासाठी नाही, ही भाजपा भांडवलदारांच्यासाठी काम करणार आहे. ज्याला त्याला आपली भूमिका घेण्याचा अधिकार आहे. हा देश स्वतंत्र आहे. वयाची 21 वर्ष पूर्ण करणारा कुणीही माणूस निवडणूक लढवू शकतो आणि 18 वर्ष पूर्ण करणारा कुणीही माणूस व्होटिंग करू शकतो. कुणी कुठे मतदान करावे किंवा कुणी कुठे निवडणुकीला उभे राहावे किंवा नाही हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यावर आपण भाष्य करायचं काहीच कारण नाही. नाही, माझं चॅलेंज आहो किती सोपं आहे. कुठे जाळीदार मच्छरदाणीसारख्या साड्या फुकट देता, कुठे फुकट कुकर देते, कुकरचं भांडं देते, झाकण देते, अशा गोष्टी करताय. फार फुकट द्यायची खुमखुमी असेल तर अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या तमाम गोरगरिबाच्या लेकरांचं शिक्षण फुकट करण्याची हमी द्यावी की त्यांनी, की मी सगळ्या लेकरांची सगळ्यांची शाळेची फीस भरणार आणि त्यांचं KG-PG शिक्षण मी स्वतः पूर्ण करेन. ते जमेल का बघा. मला वाटतंय नौटंकीबाज लोकं, कारण नवनीत राणांचं काय आहे ना, दरवेळेला जायचं, महिलांमध्ये बसायचं, कधी महिलांमध्ये नाचगाणी करायची, कुठे पोळी लाटल्यासारखं करायचं, कुठे पाणी भरल्यासारखं, कुठे देवपूजा केल्यासारखं, कुठे नैवेद्य बनवल्यासारखं, या ज्या सगळ्या टॅक्टीज आहेत, या लोकांना भुलवण्याच्या टॅक्टीज आहेत. आणि म्हणूनच मी सभेमध्ये सांगितलं की भावनिकतेला बळी पडू नका, थोडा डोकेसे काम देणार हो. साताऱ्याची उमेदवारी राष्ट्रवादीने कुणाला द्यावी हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. मी बागेश्वर बाबा थोडीच आहे की त्याच्यावरती भविष्य व्यक्त करायला. मी विज्ञानवादी माणूस आहे. काही बळवंत वानखळेंची पहिली प्रचारसभा आज अमरावतीमध्ये झाली. त्या पहिल्या प्रचारसभेला तुम्ही संबोधन केलं, मोठ्या प्रमाणात नागरिकही आलेले होते. नवनीत राणांवर तुमचा रोष पाहायला मिळाला? नाही, नवनीत राणांवर रोष आहे असं नाही. मी कधीही कोणाशी व्यक्तिगत शत्रुत्व ठेवत नाही, परंतु मला असं वाटतं की ज्यांचं जात प्रमाणपत्राचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे, एकीकडे नागपूरच्या जागेवर रश्मी बर्वेंचा जात प्रमाणपत्राची सबब दाखवत एका दिवसात अर्ज रद्दबातल होतो आणि दुसरीकडे वर्षानुवर्ष नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय प्रलंबित आहे. आणि तो प्रलंबित असताना सुद्धा तथाकथित महाशक्ती त्यांना उमेदवारी देते हे माझ्यासाठी आकलनाच्या पलीकडचं आहे. काय न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूनेच लागणार आहे असं यातनं मेसेज दिला आहे का भाजपाने? जणू काही भाजपाच न्यायालयाचा निर्णय लावणार आहे अशा पद्धतीने ते केलं जात आहे का, हा एक भाग आहे. दुसरं असं की आत्तापर्यंत एकतर बोगस जात प्रमाणपत्र करून तुम्ही जे ओरिजिनल आहेत त्यांचे हक्क मारताय, हे तर आहेच आहे, पण दुसरीकडे बळवंत वानखेडेंसारखा अत्यंत सर्वसामान्य घरातनं वंचित उपेक्षित वर्गातनं आलेला एक शेतकऱ्याचा कुटुंबातला माणूस अशा माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. म्हणून लोकसभा 2024 प्रचाराची रणधुमाळी चालू असताना ती पहिली प्रचाराची सभा ही आपण बळवंत वानखेडेंच्यासाठी दिली पाहिजे म्हणून म्हणते आहे. नाही, तुम्ही एक भाषणामध्ये एक आरोप केला मधून देशात मोदी लाट नसल्याचं कार्टून त्यामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे, तुम्ही यावर काय सांगा? खरंच मोदी लाट नाही आहे. लक्षात घ्या, अमरावतीमध्ये आज उष्णतेची एवढी मोठी लाट असताना इतक्या मोठ्या माझ्या अपेक्षेच्या पलीकडे जनसमुदाय मला आज इथे बळवंत वानखेडेसारख्या सामान्य कष्टकरी कुटुंबातल्या एका उमेदवाराच्यासाठी एवढी मोठी संख्या या महाभयंकर उष्णतेच्या लाटेमध्ये सुद्धा जमा झाली, याचा अर्थच असा आहे की देशात मोदींची लाट नाही. देशातली लाट ही एका न्यायप्रिय, तत्वनिष्ठ आणि स्वायत्त यंत्रणांना हुकुमशहाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी जनशक्तीची लाट उमटलेली आहे.